नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, आपणाला आज मार्केटमध्ये जर पाहायला गेलं की जेवढी अपेक्षा होती त्या प्रमाणामध्ये मार्केटने तसा फॉल नाही दाखवलेला, आज थोडा पॉज घेतलेला, म्हणजे मार्केट वरतीही नाही गेलेलं आणि खालीही नाही। की तो अपडेट नॉर्मली मी सकाळी टेलिग्रामला पण टाकला होता की पहिल्या सत्रामध्ये मार्केट रेंजबाऊंड राहू शकतं, मोस्टली तो दिवसभरच रेंजबाऊंड होतं। पुढे जाण्याआधी सांगेल की सगळ्यात आधी टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आणि तेही खाली दिलेल्या लिंकवरून, कारण खूप सारे फ्रॉड ग्रुप्स आपल्या नावावर आता बनलेले आहेत, त्यामुळे ती लिंकच वापरा जेणेकरून तुमची काही फसवणूक नाही होणार चुकीच्या लिंकवर गेल्यावर। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता पाहूया की ट्रेड सेटअप उद्याच्यासाठी काय असेल। उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी पण आहे आणि मार्केट त्यातल्या त्यात पॉज घेतला आहे। परवा दिवशी मार्केटला सुट्टी पण आहे, मग उद्या मार्केटवर कुठल्या साईडला प्रेशर राहू शकतं, अपसाईड डाऊन साईड का पुन्हा आजच्या घर तो प्रीमियमच खाईल, ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करूया। काही लेवल्स देतो, त्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट असतील। सुरुवात करूया नेहमीप्रमाणे निफ्टीपासून। निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर एक लक्षात ठेवा, एका सडन फॉल नंतर निफ्टी पूर्णपणे रेंजबाऊंड होता। परंतु महत्वाची गोष्ट एक जर ऑब्झर्व केली तुम्ही, तर एक जो नवीन लोअर लो मार्केट अजून पण बनवत आहे छोट्या टाइम फ्रेम मध्ये, पण तुम्ही जर इथे पाहायला गेले असेल तर नॉर्मल असा एक फॉलिंग वेज प्रकारे तो पॅटर्न बनवतोय। 18,640 एक इम्पॉर्टंट पॉईंट उद्यासाठी असेल। 18,640 खाली आपला ट्रेड सेटअप हा डाऊन साईडला उत्तम राहील, ओके। आणि जर तो 18,750 ब्रेक करतोय तर आपल्याला पुन्हा अपसाईडला तो ट्रेड सेटअप दाखवेल। 640 ते 750 ही जी झोन असेल ही एक कन्सॉलिडेशन झोन आहे। इथे तुम्ही नो ट्रेड इज गुड ट्रेड हा कन्सेप्ट इथे कामाला लावायचा आहे उद्या, ओके। आणि याच्या खालीच तुमचा बाईंगचा सेटअप ओपन होईल, म्हणजे पुट बाईंगचा, इकडे 750 वरती कॉल बाईंगचा किंवा बुलिश किंवा अपसाईड जे काय तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आपला ट्रेड सेटअप ऍक्टिव्ह होऊन जाईल। याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये। मोस्टली बऱ्याच जणांचं बँक निफ्टीकडे फोकस असतो। बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही एक फोकस केला तर बँक निफ्टीमध्ये पण सेम कंडिशन मध्ये बनतात। बँक निफ्टी वरच्या लेवलला टिकत नाही असं नॉर्मली दिसतं। एक जर स्ट्रक्चर तुम्ही पाहायला गेले तर वरच्या लेवलला जात नाही, तो हाई बनवायचा प्रयत्न करतोय। मग आता उद्या काय, तर उद्याच्यासाठी लक्षात ठेवा काय महत्वाच्या गोष्टी, 43,550 खाली तुमचा डाऊन साईडचा सेटअप ऍक्टिव्ह होईल। तुम्ही तिकडे डाऊन साईडचा विचार करा किंवा पुटचा विचार करा, आणि 43,650 वरती तुम्हाला अपसाईडचा विचार करायचा आहे, म्हणजे नॉर्मली तुम्हाला वरच्या साईडला 43,800 पर्यंत घेऊन जाण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे। आणि 43,550 जर ब्रेक केला तर त्याच्या खाली तुम्हाला 300 ते 250 पॉईंट भेटू शकतात मिनिमम, अशी कंडिशन याच्यामध्ये बनलेली आहे। मोस्टली मी सांगेल की तो थोडा सपोर्टला रेंगाळतोय, बाउन्स बॅकला टिकत नाहीये, बघूया। ऍक्च्युली इम्पॉर्टंट लेवल्स आहे त्याच्यामध्ये, कदाचित तो सुरुवातीला रेंगाळत राहील आणि पडेल, कारण परवा दिवशी त्यातल्या त्यात मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे उद्या त्यांचा पूर्ण फोकस हा प्रीमियम खाण्यावर जास्त राहू शकतो। कारण नंतर परवा त्याच्यानंतर न लवकर एक्सपायरी पण येते तुम्हाला, त्यामुळे थोडं कॉशियसली तुम्हाला उद्या ट्रेड करावं लागेल। याच्यानंतर आपण जाऊया थोडं फिन निफ्टीकडे। उद्या एक्सपायरी आहे फिन निफ्टीची। लक्षात ठेवा फिन निफ्टीमध्ये गोष्ट ऑब्झर्व केली तुम्ही तर बघा, इथे एक लो बनवलाय, त्याच्यानंतर हा एक लो बनवलाय, त्याच्यानंतर तिसरा लो, तिन्ही लो पूर्वीच्या लो पेक्षा खालच्या लेवलला बनलेत, म्हणजे आपण त्याला लोअर लोज बोलतो। याचा अर्थ मार्केट स्टेप बाय स्टेप हळूहळू का होईना खालच्या दिशेने जात नाही, फक्त जोरदार मोमेंटम नाहीये। 19,450 खाली मार्केटमध्ये अर्थात फिन निफ्टीमध्ये जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल। 19,450 मध्ये तुम्ही सेल साईडचा किंवा पुट बाईंगला ट्रेड सेटअप तुमचा ऍक्टिव्ह होईल, तुम्ही त्या कंडिशनला तिथे विचार करायचा आहे। आणि 19,550 ब्रेक केला तरच तुम्ही अपसाईडचा विचार करा, कारण इथे जर तुम्ही पाहायला गेले तर एक छान प्रकारे इथे पण एक ट्रेंड लाईन बनतीये। 19,550 तो बाईंग सिग्नल दाखवेल, जेणेकरून इथून तुम्हाला 19,700 पर्यंत तो घेऊन जाऊ शकतो, ओके। तर अशा प्रकारे ट्रेड सेटअप्स आहेत तुमचे। मोस्टली ज्या सपोर्ट लेवल्स आहेत त्या माझ्या मते सध्या खूप महत्वाच्या आहेत उद्या, कारण त्यातल्या त्यात उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी पण आहे, त्यामुळे थोडं कॉशियसली ट्रेड करायचं तुम्हाला। इथे सपोर्ट स्ट्रॉंग ब्रेक झाले पाहिजेत। स्ट्रॉंग ब्रेक म्हणजे अशी जर छोटी कॅन्डल म्हणली तर तो स्ट्रॉंग ब्रेक नाही होत, जे तुम्हाला मी टेक्निकलच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवले, त्यावर रूल्स रेग्युलेशन्स फक्त इथे फॉलो करा, खूप छान ट्रेड घेता येतील। आणि ज्यांना हे माहीत नाही त्यांना शिकल्याशिवाय पर्याय नाही, मग तुम्ही यूट्यूबवरून शिका किंवा ज्यांना ॲडव्हान्स शिकायची ते ॲडव्हान्स शिका, तुमची इच्छा। असं आम्ही नाही म्हणणार की हेच घ्या, परंतु तुम्हाला नॉलेजशिवाय पर्याय नाही इथे, ओके। याच्यानंतर काही चार स्टॉकची नावं देतोय मी तुम्हाला, त्या स्टॉकवर लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून उद्या तुम्हाला स्टडी पर्पजने ट्रेड घेताना मदत होईल।
पहिला स्टॉक लिहून घ्या याच्यामध्ये टिटाग्रा वॅगन्स लिमिटेड. ओके, टिटाग्रामध्ये आम्हाला असं दिसतं की 488.90 क्लोज झालाय, 490 वरती याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवायचे, बायर्स जोरदार भेटतील. दोन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी जेबीएम ऑटो लिमिटेड. जेबीएम ऑटोचा जर विचार करायला गेलं 1065.90 क्लोज झालाय, 1071 वर जेबीएम ऑटोवर लक्ष ठेवा, बायर्स ऍक्टिव्ह होतील याच्यामध्ये. तीन नंबरची स्क्रिप्ट आहे, मार्केट जर इनकेस डाऊन साईडला राहतंय तर एम्फेसिस लिमिटेड आहे. एम्फेसिसला 1812 चा भाव क्लोज झालेला आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये 1804 खाली जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होतील. 1804 खाली एम्फेसिसवर लक्ष ठेवायचं तुम्हाला. आणि चार नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी एक्झेरो टाइल्स लिमिटेड. एक्झेरोमध्ये आम्हाला असं वाटतं की 112.90 आहे, कन्सॉलिडेशन ब्रेक करायच्या तयारीत आहे याच्यामध्ये. 111.50 खाली किंवा अगदी 112 लक्षात ठेवा, 112 खाली याच्यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. तर एक्झेरो टाइल्स तुमचं फोकसमध्ये असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यांनाही अशा प्रकारचे चांगले स्टॉक्स पाहिजेत, गायडन्स पाहिजे, एसआयपीसाठी गायडन्स पाहिजे, तर त्यांनी खाली दिलेले लिंक आहेत, एंजल अपस्टॉक आणि झिरोदा, ह्या तीन ब्रोकरबरोबर आम्ही नॅशनल पार्टनर आहोत. यांच्याबरोबर तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकता आणि आमची जी काही रिकमेंडेशन्स असतात, काही सर्व्हिस असते की जी तुम्हाला आम्ही गाईड करतो, ते तुम्हाला इथे फ्रीमध्ये मिळणार आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर पण करा. धन्यवाद.